नमस्कार, मी हेमंत बिर्दे। 24 तासात काय घडलं, 24 तासात काय बिघडलं, 24 तास तुम्हाला अपडेट ठेवण्यासाठी घेऊन जात आहोत फील्डवर। पाहूया फील्ड रिपोर्ट। शिवसेनेतील अंतर्गत गडबाजी आता चव्हाट्यावर आली आहे। मुंबई महापालिकेतील ज्येष्ठ नगरसेवक आशिष चेंबूरकर आणि मंगेश सातमकर यांना पक्षाच्या आदेशानुसार राजीनामा देण्यास भाग पाडण्यात गेलं आलंय। मुंबई महापालिकेमध्ये शिवसेनेचे हे दोन्ही ज्येष्ठ नगरसेवक स्थायी समितीच्या अध्यक्षपदासाठी आणि त्याचबरोबर महापौर पदाचे दावेदार होते आणि मनसेतून आलेल्या नगरसेवकांना आता स्थायी समिती पद देण्याचं निश्चित करण्यात आलं आहे आणि त्यामुळेच कुठेतरी हा वाद आता चव्हाट्यावर येतोय। कारण शिवसेनेमधले जे सभागृह नेते आहेत मुंबई महापालिकेचे यशवंत जाधव आणि मंगेश सातमकर आणि आशिष चेंबूरकर यांच्यामध्ये कुठेतरी राजकीय कलगीतुरा आहे आणि जी महत्त्वाची पद आहेत त्याच्यासाठी त्यांच्यामध्ये रस्सीखेचही आहे। त्यामुळे आता शिवसेनेतला वाद आता मनसेतल्या आलेल्या नगरसेवकामुळे पुन्हा एकदा पेटण्याची शक्यता आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट पवारसा हेमंत बिर्जे, जय महाराष्ट्र, मुंबई। आज काँग्रेसनं महागाईच्या विरोधात मुंबईमध्ये धरणे आंदोलनं केली। एकनाथ गायकवाड यांच्या नेतृत्वात दादर येथेही धरणे आंदोलनं करण्यात आली। ज्या वेळेला काँग्रेसचं सरकार होतं त्यावेळेला महागाईच्या विरोधात मोदी आणि त्यांचे कार्यकर्ते जे आहेत ते गळा काढत होते, मात्र आत्ता पंतप्रधान नरेंद्र मोदींना महागाई दिसत नाही का असा प्रश्न जो आहे तो एकनाथ गायकवाड यांनी केलेला आहे। त्याचबरोबर आमच्या काळात आम्ही महागाई नियंत्रित केली होती मात्र मोदी सरकारला महागाईवरती नियंत्रण करता आलं नाही, त्यांचं हे अपयश आहे अशी टीकाही एकनाथ गायकवाड यांनी केलेली आहे। त्याचबरोबर जर या महागाईवरती सरकारला नियंत्रण करता आलं नाही आणि सर्वसामान्यांचं जीवन जे आहे ते सुखकर करता आलं नाही तर आम्ही रस्त्यावरती उतरू असा इशाराही एकनाथ गायकवाड यांनी दिलेला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट राजीव बारुडसह विशाल पाटील, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई। पंजाब नॅशनल बँकेची 11,400 कोटी रुपयांची फसवणूक करणाऱ्या नीरव मोदी आणि इतरांविरोधात आता तपास यंत्रणांनी आपला फास आवळण्यास सुरुवात केली आहे। गुरुवारी नीरव मोदीच्या मुंबईतील शोरूम आणि घर अशा एकूण 4 ठिकाणी CBI आणि ED छापे मारले तर देशभरातील एकूण 9 ठिकाणी आज तपास यंत्रणांनी छापेमारी केली। पंजाब नॅशनल बँकेत समोर आलेला हा महाघोटाळा अतिशय पद्धतशीरपणे करण्यात आल्याचं आता समोर आलं आहे। सांगितलं जात आहे की नीरव मोदी आणि इतरांनी काही कंपन्या स्थापन केल्या। सिंगापूरमध्ये या कंपन्या स्थापन करण्यात आल्या आणि त्यानंतर तब्बल 280 कोटी रुपयांचं कर्ज जे होतं ते काढण्यात आलं। युनियन बँक ऑफ इंडिया, ॲक्सिस बँक आणि अलाहाबाद बँक या तिन्ही बँकांनी नीरव मोदी आणि त्याच्या सहकाऱ्यांना तब्बल 280 कोटी रुपये जे होते ते कर्जाऊ दिले, मात्र ते कर्ज देताना लेटर ऑफ अंडरटेकिंग आणि लेटर ऑफ कम्फर्ट ही दोन्ही लेटर जी होती ती पंजाब नॅशनल बँकेत दिली। त्याचा थोडक्यात अर्थ असा होतो की ज्या काही सामानासाठी हे कर्ज काढण्यात आलं त्याची संपूर्ण जबाबदारी जी होती ती पंजाब नॅशनल बँकेची होती। ज्यावेळेला तिन्ही बँकांनी कर्ज दिल्यानंतर विषय जो होता तो तिकडेच संपलेला होता, मात्र जेव्हा या तिन्ही बँकांना आपला परतावा मिळाला नाही तेव्हा त्यांनी पंजाब नॅशनल बँकेच्या मुंबई ऑफिसशी संपर्क साधला तेव्हा या सगळ्याची पंजाब नॅशनल बँकेला कल्पनाच नसल्याचं समोर आलं। ज्यावेळी पंजाब नॅशनल बँकेने चौकशी केली तेव्हा असं दिसून आलं की याच बँकेतील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या संगनमताने ही लेटर जी होती ती इश्यू करण्यात आली आणि ही संपूर्ण सगळीच्या सगळी लेटर जी होती ती फॉर्ज असल्याचं आता बँकेकडून सांगितलं जात आहे। नीरव मोदी हा जगविख्यात हिऱ्याचा व्यापारी असून त्याची फायरस्टोन डायमंड नावाची कंपनी देखील अतिशय जगविख्यात आहे। पंजाब नॅशनल बँक नावाची बँक देखील भारतातील अतिशय मोठी बँक असून या बँकेमध्ये समोर आलेल्या या 11,400 कोटी रुपयांच्या घोटाळ्याने संपूर्ण बँकिंग क्षेत्र मात्र पुरतं हादरून गेलं आहे। गुरुवारी PNB बँकेकडून एक पत्रकार परिषद घेण्यात आली ज्यामध्ये या महाघोटाळ्यापासून बँक पुन्हा एकदा उभारी घेईल असा विश्वास देण्यात आला आहे। कॅमेरापासून महेश चौगुलेसह सचिन गाड, जय महाराष्ट्र। वाहतुकीच्या नियमांचं पालन होत नसल्यानं न्यायालय संतप्त झाल्याने न्यायालयानं वाहतूक पोलिसांना खडे बोल सुनावलेत। वाहतूक पोलिसांकडून कारवाई जी होती योग्य पद्धतीने होत नाही आहे आणि त्याचबरोबर ट्राफिकची समस्या जी आहे ती दिवसेंदिवस वाढते आणि यामुळे न्यायालयानं तुमच्याकडे पोलिसांची कमी आहे का आणि त्याचबरोबर वाहतूक पोलीस जे आहेत ते ड्युटीच्या वेळी अनेकदा मोबाईलवर बोलणं, चॅटिंग करणं हे सगळं करताना पाहायला मिळतात आणि त्यामुळे तुमच्याकडे पोलीस कमी आहेत का या सगळ्यांवर लक्ष ठेवणं गरजेचं आहे असा सवाल जो आहे तो देखील न्यायालयानं उठवला आहे। या संदर्भातील एक जनहित याचिका जी आहे ती दाखल करण्यात आली होती आणि त्यानुसार न्यायालयानं असा सवाल जो आहे तो खडा केलेला आहे।
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुंबईतल्या अनेक ठिकाणी वाहतूक पोलीस जे आहेत ते आपल्या कामाचं तास संपल्यावर तिथून निघून जातात, मात्र वाहतूकचा खोळंबा जो आहे तो त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात झाल्याचं पाहायला मिळतं. आणि त्याचबरोबर अनेक पोलीस जे आहेत त्या ड्युटीवर असताना मोबाईलमध्ये गेम खेळणं, चॅटिंग करणं असं देखील करताना पाहायला मिळतात. आणि याच जनहित याचिकेद्वारे खरं तर न्यायालयानं आता वाहतूक पोलिसांना खडे बोल सुनावेत. अशा वाहतूक पोलिसांवरती लक्ष ठेवायला तुमच्याकडे वाहतूक पोलीस कमी आहेत का असा प्रश्नही न्यायालयानं उपस्थित केला आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता न्यायालयानं हे सगळं सुनावल्यानंतर पुढची जी सुनावणी आहे ती मात्र आता 4 आठवड्यानंतर होणार आहे. 4 आठवडे सुनावणी जी आहे ती पुढे ढकलली गेली आहे, मात्र 4 आठवड्यानंतर पुन्हा एकदा या जनहित याचिकेवरती सुनावणी जी आहे ती केली जाणार आहे. कॅमेरामॅन मुझाकरसह सीमा दत्ते, जय महाराष्ट्र, मुंबई. मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचची चर्चा सुरू झाल्यानंतर पुणे बार असोसिएशन आक्रमक झालेला पाहायला मिळतोय. पुणे जिल्ह्यामध्ये आज जवळपास 14,000 वकिलांनी काम बंद करून या सगळ्या बाबींचा निषेध केला. प्रामुख्यानं गेल्या 40 वर्षापासून मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ पुण्यामध्ये व्हावं यासाठी मागणी सुरू आहे, मात्र सातत्यानं राज्य सरकारकडून हा प्रश्न निकाली काढण्यात येत नाही आहे. त्यामुळं ज्यावेळेस कोल्हापूरच्या बाबतीत चर्चा सुरू झाली त्यानंतर पुणे बार असोसिएशन आक्रमक झालेलं पाहायला मिळतोय. येत्या मंगळवारी बार असोसिएशनची एक महत्त्वाची बैठक पार पडते आणि त्यामध्ये पालकमंत्र्यांनी भूमिका जाहीर करावी अशा प्रकारची मागणी बार असोसिएशनची आहे. त्यामुळे पुढे कशा प्रकारे बार असोसिएशनचा विरोध राहतोय आणि त्याला राज्य सरकार नेमकी काय भूमिका घेते हे पाहणं महत्त्वाचं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अमोल धर्माधिकारीसह अमोल कबीटकर, जय महाराष्ट्र, पुणे. पुण्यातील मेट्रोच्या कामाला आता गती मिळालेली पाहायला मिळते. कॉर्पोरेशनकडून पुणे मेट्रोचं सादरीकरण करण्यात आलेलं आहे. अनेक वर्षांपासून प्रतीक्षित करत असलेल्या पुणेकरांना आता लवकरच मेट्रोचा प्रवास अनुभवता येणार आहे. पुण्यातील वनाज ते धान्य गोदाम स्थानकापर्यंत ही मेट्रो धावणार आहे. पुणे मेट्रो उद्घाटनावरून आपण अनेक वाद झालेले पाहिले होते, मात्र आता हा व्हिडिओ पाहता पुणेकराच्या स्वप्नातील मेट्रो लवकरच त्यांना रुळावर धावताना दिसणार आहे. प्रणित मोरे, जय महाराष्ट्र. महाराष्ट्रामध्ये बेरोजगार तरुणाच्या असंतोषाचा आता उद्रेक होताना दिसतोय. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये बेरोजगार पदवीच्या तरुणांनी आपल्या पदवीची होळी करीत सरकारविरोधात बोंब टोकली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील डॉक्टर बाबासाहेबांच्या पुतळ्यासमोर राष्ट्रवादी काँग्रेस आणि विद्यापीठातील पदवीधर विद्यार्थ्यांनी हे आंदोलन केलं. या आंदोलनामध्ये DEd, BEd या पदवीबरोबरच PhD सेटनेटग्रस्त विद्यार्थीही सहभागी झाले होते. मागच्या आठवड्यामध्ये औरंगाबाद, नांदेड आणि पुण्यामध्ये बेरोजगार तरुणांनी रस्त्यावर उतरून जोरदार आंदोलन केलं होतं. MPSC वतीनं ज्या परीक्षा घेतल्या जातात त्या परीक्षेतून अत्यल्प जागा आहेत आणि त्याचबरोबर खाजगी क्षेत्रामध्ये नोकऱ्या मिळत नसल्याची खंत या विद्यार्थ्यांनी बोलून दाखवली होती. महाराष्ट्रामध्ये गेल्या काही वर्षांपासून DEd आणि BEd ह्या पदवी घेतलेल्या शिक्षकांसाठी नोकऱ्या नाहीत आणि त्यामुळं त्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. दुसरीकडे PhD सेटनेटग्रस्तांची संख्या विद्यापीठांतर्गत मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळं त्यांना नोकरी कुठं मिळेल असा एक प्रश्न उपस्थित झालेला आहे. त्यामुळं आता आम्हाला नोकऱ्या द्या, नाहीतर आमच्यासमोर व्यवसाय की आणखी काय करायचं याचा पर्याय द्या, या मागणीसाठी हळूहळू बेरोजगार तरुण आता संतप्त होताना दिसत आहेत आणि त्यातूनच हे विद्यार्थी, हे बेरोजगार तरुण आता रस्त्यावर उतरताना दिसत आहेत. जर्नलिस्ट महेश वाघस, माधव सावरगाबे, जय महाराष्ट्र, औरंगाबाद. कोल्हापूर महानगरपालिकेच्या स्थायी सभेमध्ये राष्ट्रवादीच्या 2 नगरसेवकांनी बंडखोरी केली आणि त्यामुळे भाजपला त्याचा फायदा झाला. राष्ट्रवादीच्या उमेदवाराला त्या बंडखोरांनी पाडलं आणि भाजपचे जे आहे ते नगरसेवक स्थायी समितीच्या सभापतीपदी विराजमान झाले आणि त्यामुळे राष्ट्रवादीच्या या 2 फुटीर नगरसेवकांचा विरोध राष्ट्रवादी काँग्रेसकडून मोठ्या प्रमाणात करता येते आणि या 2 नगरसेवकांच्या घरावरती मोर्चा काढण्याचा प्रयत्न आहे तो राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याकडून होताना आपल्याला पाहायला मिळतो. तर दुसऱ्या बाजूला जे फुटीर नगरसेवक शिवाजी पेठेतले होते ते अजिंक्य चव्हाण यांचे समर्थक हे आज रस्त्यावरती आलेले, त्यामुळे हे 2 मोर्चा आमने सामने आल्यामुळे कोल्हापूर मधल्या शिवाजी पेठेमध्ये तणावाची वातावरण आपल्याला पाहायला मिळते. एकंदरीतच कोल्हापूर महानगरपालिकेच्या
स्थायी समितीच्या निवडीनंतर कोल्हापुरातलं वातावरण राजकीय वातावरण तापू लागल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आणि एकंदरीतच राष्ट्रवादीचे जे फुटीर नगरसेवक होते त्या फुटीर नगरसेवकांच्या विरोधात आता कारवाई करावी अशा पद्धतीची मागणी करत आता राष्ट्रवादीचे पदाधिकारी आहेत ते रस्त्यावरती उतरले. त्यामुळे येत्या काळामध्ये कोल्हापूर महानगरपालिकेचं वातावरण आणखीनच तापण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. कॅमेरामॅन संदीप पाटील, ज्ञानेश्वर साळुंके, जय महाराष्ट्र, कोल्हापूर. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार हॉस्पिटलमध्ये रुग्णांना जे अन्नपदार्थ दिले जातात त्यावरती GST आकारला न जाण्याचा निर्णय आता केंद्र सरकारने घेतला आहे. त्यामुळे रुग्णांना याबाबत दिलासा मिळाला आहे. मात्र जे रुग्णालयात दाखल नसतील त्यांना या अन्नपदार्थांचे पूर्ण मूल्य चुकवावं लागणार आहे. महसूल विभागाने याबाबतचा FU जारी केला आहे. त्यानुसार रुग्णालयातील वरिष्ठ चिकित्सक, सल्लागार आणि टेक्निशियनकडून ज्या सेवा देण्यात येतात हे सर्व GST मुक्त करण्यात आलेत. कारण या सर्व सुविधा हेल्थकेअर अंतर्गत असल्याने त्या करमुक्त करण्यात आल्यात. तसंच हॉस्पिटलमध्ये दाखल रुग्णांसाठी देण्यात येणारे अन्नपदार्थ हे देखील हेल्थकेअर अंतर्गत येत असतात आणि त्यामुळे ते GST वगळण्यात आलेत. दरम्यान GST हेल्थकेअरच्या सेवांमध्ये कोणताही आजार, जखम किंवा महिलांच्या बाळंतपणाच्या काळातील देखभाल म्हणा किंवा त्यांच्यावर करण्यात येणारे उपचार आणि त्यांचे निदान आदींचा सगळ्यांचा समावेश असतो. त्यामुळे सरकारच्या निर्णयामुळे रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांना दिलासा मिळाला आहे. सीमा जाधव, जय महाराष्ट्र न्यूज. आज नाशिकमध्ये भाजप सरकारच्या विरोधात विद्यार्थी सेनेच्या वतीने खरं तर एक अनोख्या पद्धतीचं आंदोलन करण्यात आलेलं आहे. आत्तापर्यंत भाजप सरकारने जे घोषणा केलेल्या आहेत किंबहुना मुख्यमंत्र्यांनी ज्यात घोषणा केलेल्या आहेत त्यात घोषणा म्हणजे फक्त लोकांना गाजर दाखवण्यात आलेला आहे अशा पद्धतीचं आरोप करत नाशिकच्या कॉलेज रोड परिसरामध्ये आज विद्यार्थी सेनेच्या वतीने हे एक अनोखं आंदोलन करण्यात आलेलं आहे. आत्तापर्यंत कर्जमाफीचा मुद्दा असेल किंवा बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक असेल किंवा महागाई कमी करण्यासंदर्भात ज्या ज्यात घोषणा मुख्यमंत्र्यांनी किंवा पंतप्रधानांनी केलेल्या आहेत त्या सगळ्यात घोषणा म्हणजे लोकांना फक्त गाजर दाखवण्यात आलेलं आहे अशा पद्धतीचं एक गंभीर आरोप करत एक अनोख्या पद्धतीचं आंदोलन आज नाशिकच्या कॉलेज रोड परिसरामध्ये एकूणच विद्यार्थी सेनेच्या वतीने करण्यात आलेलं आहे. इथे असलेले जे कॉलेज आहेत यात कॉलेजमधले महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना या सगळ्या आंदोलनकर्त्यांनी गाजर वाटप करून हे आंदोलन केलेलं आहे आणि या संपूर्ण आंदोलनाच्या वेळेस मुख्यतः सरकारविरोधात जे आहे ते एकूणच जोरदार घोषणाबाजीसुद्धा करण्यात आलेली आहे. पुन्हा एकदा आता कुठेतरी शिवसेना हे भाजपच्या विरोधात आक्रमक होताना नाशिकमध्ये पाहायला मिळतोय. मी किरण गोटूर, जय महाराष्ट्र, नाशिक. राज्याच्या उपराजधानीत कुमारी मातांचा प्रश्न गंभीर होत असल्याची धक्कादायक माहितीच्या अधिकारातून पुढे आलेली आहे. एका बाजूने नागपूर शहर मेट्रो सिटीच्या दिशेने प्रगती करत असताना मात्र दुसऱ्या बाजूने कुमारी मातांची संख्या गेल्या 5 वर्षात कितीतरी पटीने वाढली आहे. त्यामुळे निश्चितच ही चिंतेची बाब आहे. यात विशेष म्हणजे ही संख्या वाढत असताना नागपूर महानगरपालिकेतर्फे या संदर्भात कुठल्याही प्रकारची जनजागृती केल्या जात नसल्याचा वास्तव पुढे आलेला आहे. गेल्या 5 वर्षांमध्ये 1650 इतक्या कुमारी माताच्या रजिस्ट्री नोंदणी जी आहे ती नागपूर महानगरपालिकेत झालेली आहे. खासगी इस्पितळ सुद्धा या संदर्भात आहे मात्र त्याची नोंदणी अजूनही नागपूर महानगरपालिकेकडे नाही. त्यामुळे गेल्या काही वर्षांचा विचार केला तर ही संख्या झपाट्याने वाढत असून जर यावर आताच लक्ष दिलं नाही तर भविष्यात हा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता नागपूरमध्ये तरी नाकारता येणार नाही. व्हिडिओ जर्नलिस्ट मिथुन आदमेसह उदय तिमंडे, जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर. ऐरोली सेक्टर 3 परिसरात सकाळी पहाटे 3:30 सुमारात धक्कादायक घटना घडली. ऐरोली विभाग कार्यालयाने असलेल्या नमस्कार कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमध्ये असलेल्या चाळीमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला. खाली दुकान, वरती मकान, अशा परिस्थितीत या ठिकाणी व्यावसायिक आपला व्यवसाय करतात, वरती वास्तव्य करतात. सुमारे 3:30 सुमारास या दुकानात आग लागली असता वरती झोपणाऱ्या लोकांना या आगीचा लवकर अंदाज आला नाही. आगीचा अंदाज आला असता वरती राहणाऱ्या 5 पुरुषांनी वरतून उड्या मारून आपला जीव वाचविला. या इमारतीमध्ये असणाऱ्या सदनिकेमध्ये असणाऱ्या महिलेने आपल्या मुलाला खाली फेकून दिल्यामुळे 1 वर्षाच्या मुलाचा जीव वाचला. परंतु त्या महिलेला व आपल्या 5 वर्षाच्या मुलीला मात्र आपले प्राण गमवावे लागले. हा प्रकार धक्कादायक प्रकार ऐरोली विभाग कार्यालयानजीक घडला आहे. महापालिका प्रशासन अशा दुकानांना व्यवसायाचा परवाना का देते याबद्दल स्थानिक रहिवाशांकडून सर्व पक्षीय राजकारण्याकडून संताप व्यक्त केला जात आहे. अग्निशमन दलाच्या वाहनांनाही यामुळे अडचण निर्माण झाली. लवकर कारवाई करता आली असती तर या घटनेमध्ये जीव वाचविता आला असता. खाली दुकान, वरती मकान अशा परिस्थितीमध्ये अग्निशमन दलाच्या जवानांना वरती जाणे अवघड होऊन बसते. यामुळे जीवितहानी होते. महापालिका प्रशासनाचे विभाग कार्यालय असताना जवळच ही घटना घडली. या ठिकाणी आपण पाहिले असता LIG सम, 40 सम सह स्लम एरिया पाहावयास मिळतो. यामुळे लवकर व्यावसायिकांना आपले सामान हलवता येत नाही. वरती राहणाऱ्या लोकांना आपले जीवित वाचवण्यासाठी धावपळ करावी लागते.
परंतु त्यांना यश मिळतं, यामुळे आजची घटना घडली. या घटनेचे पडसाद पोलिसांनी पोलिसांमध्ये उमटले, महापालिकेमध्ये उमटले, सर्वसामान्य जनतेमध्ये उमटले. महापालिका प्रशासनाकडून लवकर कारवाई करण्यात येत असून पोलिसही या प्रकरणी गंभीरपणे दखल घेत आहे. या प्रकरणी घडलेल्या घडामोडीमुळे स्थानिक जनतेमध्ये चलबिचल सुरू असून पालिका प्रशासनाबाबत संताप व्यक्त केला जात आहे. संदीप खांडके पाटील, जय महाराष्ट्र, नवी मुंबई. गेल्या 3 वर्षापासून परभणी जिल्ह्यात सातत्यानं दुष्काळ पडत होता आणि यावर्षी तर अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा मोठ्या प्रमाणात फटका जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बसला. अशा परिस्थितीत गरीब आणि गरजू रुग्णांना मदतीचा हात म्हणून परभणी शहरात मोफत महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. शहरातील नूतन कॉलेज परिसरात गेल्या 3 दिवसापासून शिवसेनेकडून महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. या महाआरोग्य शिबिराला देशातील तज्ज्ञ डॉक्टरांनी आपली हजेरी लावली. जवळपास 1500 जवळपास रुग्णांना पुढील उपचारासाठी मुंबई, पुणे आणि नांदेड येथे पाठवण्यात आले. या आरोग्य शिबिरामध्ये मोठ्या प्रमाणात गरीब आणि गरजू रुग्णांना औषधोपचारचेही वाटप करण्यात आले आणि त्यामुळं गारपीट आणि अवकाळी पावसाचा फटका बसलेल्या गरीब आणि गरजू शेतकऱ्यांना या महाआरोग्य शिबिरामुळं मोठा दिलासा या ठिकाणी पाहावयास मिळाला. व्हिडिओ जर्नलिस्ट सैयद खिजरसह नझीर खान, जय महाराष्ट्र, परभणी. सातारा शहरात मोकाट जनावरांचा वावर वाढल्यामुळं सातारकरांना डोकेदुखी होऊ लागलेले आहे. या जनावरांमुळं अपघात होण्याचं प्रमाणसुद्धा वाढलेलं असून ही जनावरं रस्त्यावर उभी राहतात, यामुळं नागरिक भयभीत होत आहेत. जाणारे विद्यार्थी असतील किंवा महिला असतील यामध्ये भीतीचं वातावरण निर्माण होत आहे. मी आत्ता सातारा शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी उभा आहे, कमानी हाऊस परिसरामध्ये. मी माझ्या पाठीमागे तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने ही जनावरं रस्त्यावर बसतात. खरं तर पार्किंगलासुद्धा अडथळे याचे होत असतात, परंतु सगळ्यात महत्त्वाची जी बाब आहे ही म्हणजे वाहनांचे अपघात होण्याचं प्रमाण सुद्धा यामध्ये सातारमध्ये यामुळे वाढलेलं आहे. ही जी भटकी जनावरं आहे ती अचानक रस्त्याच्या मध्ये आल्यामुळं वाहन चालकांना अडथळे होतात आणि अपघात होण्याचं प्रमाणसुद्धा वाढलेलं आहे. खरं तर हा जो बसलेला वळू पाहताय तुम्ही, हा गेल्या महिन्यामध्ये याच 2 वळींची भांडणं झाली होती. यामध्ये काही नागरिकसुद्धा जखमी झाले होते. पालिका प्रशासनानं हा वळू हे वळूंना ताब्यात घेण्याची गरज होती किंवा भटक्या जनावरांवर मोकळ जनावरांवर कारवाई करण्याची गरज आहे, ताब्यात घेऊन यांचा बंदोबस्त करण्याची गरज आहे. परंतु पालिका प्रशासन कुठल्याही पद्धतीनं कारवाई करताना दिसत नाही आहे, यामुळे सातारकर नागरिक त्रस्त आहेत. सातारकरांचं म्हणणं जे आहे ते म्हणजे लवकरात लवकर या मोकळ जनावरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी सातारमधून होत आहेत, परंतु पालिका प्रशासन कुठल्याही पद्धतीनं याच्यावर कारवाई करताना पाहायला मिळत नाही आहे. कॅमेरामॅन राम पवार, समी सचिन जाधव, जय महाराष्ट्र, सातारा. पंजाबमध्ये चक्क हेअरबँडमुळे महिलेने आपला जीव गमावलाय. डोक्याच्या कातडीसह केस उपटल्याने महिलेला आपला जीव गमवावा लागलाय. पंजाबमधील पंचकुलाजवळील अम्युजमेंट पार्क ॲक्वा विलेजमध्ये बुधवारी गोकार्टच्या चेनमध्ये केस अडकल्याने 32 वर्षीय पुनीत कौरचा मृत्यू झालाय. पत्नी अमनदीपसोबत पुनीत गोकार्टिंगसाठी बसली होती, त्यावेळी केस बांधण्यासाठी हेअरबँड दिले जात असतात, पण केस बांधले गेलेत की नाही हे कोणीच चेक करत नाही. गोकार्ट चालवत असताना पुनीतच्या हेल्मेटचे लॉक उघडले गेले आणि हेल्मेट खाली पडले. त्या दरम्यान पुनीत खाली वाकली असता त्याचवेळी तिचे केस मागील चेनमध्ये अडकले गेले आणि नंतर टायरसोबत केस अडकत गेले. या प्रकारामुळे पुनीत कौर हिचे केस थेट मुळापासून उपटले गेले आणि ती सीटवरच बेशुद्ध झाली. डॉक्टर्सच्या मते ब्रेन हेमरेज झाल्यामुळे पुनीतचा मृत्यू झाला असावा. योगिता पवार, जय महाराष्ट्र न्यूज. रायगड जिल्ह्यातील शेतीमधून प्रत्येक हंगामाला वेगवेगळ्या प्रकारच्या पिकांचं उत्पादन घेतलं जातं. या हंगामाचा जर आपण विचार केला तर रायगडमधल्या अलिबागमध्ये आता पांढऱ्या रंगाचा कांद्याचं पीक बहरून आलेलं आहे आणि आता पांढरा कांदा हा हळूहळू बाजारामध्ये येण्यासाठी सुद्धा सज्ज झालेला आहे. अलिबागच्या पांढऱ्या कांद्याचं महत्त्व म्हणजे जेवणासोबत आपण हा कांदा जर खाल्ला तर तो चवीला अत्यंत रुचकर असतं आणि त्याचबरोबर या कांद्यामध्ये औषधी गुणधर्म असल्यामुळे याला मोठ्या प्रमाणामध्ये मागणी असते. खास करून अलिबागच्या समुद्र किनारपट्टीवरती फिरण्यासाठी येणारे पर्यटक, मग ते मुंबईचे असोत किंवा पुण्याचे असो, कोल्हापूरचे असो, साताऱ्याचे असो, या हंगामध्ये येऊन या ठिकाणी पांढरा कांदा खरेदी करणे हा सगळ्यांच्याच पसंतीचा विषय आहे. एरवी 100
ते 150 हेक्टर मध्ये कांद्याची लागवड केली जात होती. मात्र आता हळूहळू हा व्यवसाय वाढीस लागला असून सध्या या वर्षाला 250 ते 300 हेक्टर मध्ये पांढऱ्या कांद्याची लागवड करण्यात आलेली आहे. हा कांदा 2 ते 2.5 महिन्यामध्ये या कांद्याचं उत्पादन म्हणजे पीक प्रत्यक्षात येतं. त्यानंतर मात्र हा कांदा 15 ते 18 दिवस सुकवावं लागतं उन्हामध्ये आणि त्याच्यानंतर एका विशिष्ट पद्धतीने या कांद्याची माळ ओळली जाते आणि या माळी अलिबाग वडखळच्या बाजारपेठेमध्ये विक्रीसाठी आणल्या जातात. लहान कांद्याचा दर जवळपास 120 ते 150 इतका रुपये आहे तर मोठ्या कांद्याचा दर 150 पासून 200 रुपयापर्यंत आहे. अशा पद्धतीने विशेष रचना केलेली आणि विशेष गोपणी केलेला कांदा फक्त आपल्याला रायगड जिल्ह्यातच पाहायला मिळू शकतो. कॅमेरामॅन विनोद तांबळीसह भारत गोरेगावकर, जय महाराष्ट्र न्यूज, रायगड. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळी बदलापूर हे घोडेबदली करायचं शहर मानलं जायचं. ह्याच बदलापूरमध्ये आज मराठा महोत्सव 2018च्या अंतर्गत इथे एक उत्सव आहे. ह्या 8 दिवसाच्या महोत्सवामध्ये बदलापूर ह्या सगळ्या वेगळ्या कलेचा आनंद घेत आहेत. 250 ते 400 वर्षापूर्वी जुनी ही जी शस्त्र आहेत, या शस्त्रांचं जे प्रदर्शन इथं जे भरवलेलं आहे, यामुळे तरुणांना त्यानंतर लहान मुलांना एक आकर्षक आणि आपल्या इतिहासाची ओळख होत आहे. त्याचप्रकारे एक लोकांना बदलापूरकरांना वेगवेगळ्या कलाक्षेत्रात जे आहेत कला क्रीडा आणि त्यानंतर खेळाडूंचा इथे सन्मान होताना इथे दिसतो. एकंदरीत बदलापूरांसाठी एक आगळीवेगळी मेजवानीच ठरणार आहे. कॅमेरामन ऋषिकेश चौधरीसह किशोर पगारे, जय महाराष्ट्र, बदलापूर. अभिनेता सिद्धार्थ चांदेकरने आपला व्हॅलेंटाईन्स डे एका मराठी अभिनेत्रीसोबत साजरा केला असून तिच्यासोबत त्याने इंस्टाग्रामवरती फोटो देखील शेअर केलेले आहेत. सिद्धार्थ चांदेकरला गुलाबजाम हा चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपट सिद्धार्थचा एक वेगळा अंदाज प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाचे सध्या जोरदार प्रमोशन सिद्धार्थ करत असून सिद्धार्थचे फॅन्स देखील त्याच्या या चित्रपटाबाबत चांगलेच उत्सुक झाले आहेत. सिद्धार्थ सध्या त्याच्या चित्रपटाच्या चित्रीकरणात प्रचंड व्यस्त असला तरी त्याने वेळात वेळ काढून व्हॅलेंटाईन्स डे सेलिब्रेट केला आहे. त्याने हा व्हॅलेंटाईन्स डे एका मराठी अभिनेत्रीसोबत साजरा केला असून तिच्यासोबत फोटो देखील इंस्टाग्रामवर शेअर केला आहे आणि ही अभिनेत्री मिताली मयेकर असून हा फोटो सिद्धार्थ आणि मिताली दोघेही खूप खुश दिसत आहेत. सिद्धार्थ आणि मितालीने काही दिवसांपूर्वी एक डब स्मॅश व्हिडिओ देखील सोशल मीडियावर अपलोड केला होता, ज्याला भरपूर लाईक्स झाल्या आणि चाहत्यांकडून देखील त्या व्हिडिओला चांगलंच उचलले गेले. त्यामुळे आता सिद्धार्थ आणि मितालीच्या प्रेमकर प्रकरणांना चांगलंच उधाण आले. शुभम शिंदे, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई. 24 तासात काय घडलं आणि काय बिघडलं याचा संपूर्ण आढावा आपण घेतला आहे टीम जय महाराष्ट्रच्या फील्ड रिपोर्टमध्ये. पण आता वेळ झाली इथेच थांबण्याची. तुम्ही पाहत राहा जय महाराष्ट्र.